नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा बेसिनी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत हा वेलवेटचा ब्लाउज पीस आहे माझ्याकडे उरलेला आणि त्याचा रियूज कसा करायचा एवढ्या तुकड्याचा ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर इथे मी गोणी घेतलेली आहे. तुम्ही गोणी ऐवजी शॉपिंग बॅग फॉर्म जे काही तुमच्याकडे कडकपणा येण्यासाठी अवेलेबल असेल तर ते तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे मी 9x9 इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे गोणीचा, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि सर्वात खाली अस्तरसाठी मी इथे अजून एक कपडा घेतलेला आहे आणि अस्तर मध्यभागी गोणी आणि त्यावरतून आपण हा कट करून घेतलेला चौकोनी कपडा. आता यावरती आपल्याला चारही बाजूने स्टिच करून यावरती आपण क्विल्टिंग पण करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण या कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. तर मैत्रिणींनो, ह्या कापडाची क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर मी इथे 9 इंचाच्या 2 झीप घेतलेल्या आहे, म्हणजे यांची लांबी घेतलेली आहे आपण 9 इंच, ठीक आहे. आणि त्यामध्ये एक मिरनर पण ओवून घेतलेला आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा इथे एक कपडा घेतलेला आहे, तर याची रुंदी घेतलेली आहे मी 4.5 इंच, ठीक आहे, आणि लांबी घेतलेली आहे 9 इंच. तर 9x4.5 इंचाचा आपण हा ब्लाउज पीसचाच वेलवेटचा कपडा घेतलेला आहे. इथे 2 झीप घेतलेले आहे आपण. तर मैत्रिणींनो, हा जो वेलवेटचा कपडा आहे त्यावरती आपल्याला ही झीप अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. लक्षात ठेवा मी कशी ठेवलेली आहे. अगोदर तुम्ही वाटल्यास एकच झीप स्टिच करा आणि नंतर तुम्ही दुसरी झीप यावरती स्टिच करून घेऊ शकता जर तुम्हाला समजत नसेल तर, ठीक आहे. आणि दोन्ही झीप आपल्या एकाच डायरेक्शनने ओपन झाल्या पाहिजे. अशा पद्धतीनेच आपल्याला या झीप स्टिच करून घ्यायची आहे, ठीक आहे. तर अगोदर आपण अशा पद्धतीने स्टिच करूया, नंतर यावरती ही झीप पण आपण दुसरी झीप पण अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि दोन्हीची रनरवाली साईड समोरासमोर आहे, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण या दोनही झीप स्टिच करून घेतलेल्या आहे एकाच वेळेस आणि हा खालचा पार्ट आपला अशा पद्धतीने दिसणार आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा आपण इथे एकच कपडा स्टिच केलेला आहे कारण की आपल्याला 2 पार्टिशन करायचे होते, इकडनं वेगळा आणि इकडनं वेगळा, त्यासाठी, ठीक आहे. तर मैत्रिणींनो, हा झिपला आपला हा डिवायडेशनचा पार्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, हा कोणताही एका बाजूचा पार्ट घ्यायचा कारण की आपण सगळंच हे 9x9 इंच घेतलेला आहे. कोणतीही कडेची या कडेची झिप तुम्ही स्टिच करून घेऊ शकता किंवा या कडेची, ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर बघा झिपची राईट साईड आहे ती या राईट साईडच्या समोरासमोर आहे, म्हणजे रनरवाली साईड समोरासमोर आहे राईट साईडच्या आणि इकडनंच आपल्याला ही झीप स्टिच करून घ्यायची आहे. नंतर यावरती पुन्हा आपल्याला अशा प्रकारे दापटीप पण देऊन घ्यायची आहे, ठीक आहे. तर चला आता आपण ही झीप पण एकाच साईडची स्टिच करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे. आता यावरती आपण दापटीप पण देऊन घेऊया, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी या झीप वरती पण पुन्हा टॉप स्टिच देऊन घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, एका साईडने आपण ही झीप होती ती स्टिच करून घेतलेली आहे, ठीक आहे. आता ही झीप स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो, हा जो कपडा आहे तो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे, ठीक आहे. मध्यभागी आपण इथे स्टिच करून घेऊया. मी इथे अगोदर टाचणी लावून घेते कारण की माझा बॉबिनचा दोरा मॅचिंग नाही, त्यामुळे तो वरतून येईल, त्यामुळे मी अशा पद्धतीने वरच्या साईडने स्टिच करून घेत आहे. ठीक आहे. तर बघा हा पार्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे कारण की माझा बॉबिनचा दोरा वेगळ्या कलरचा होता, मग तो वरतून दिसला असता म्हणून मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे हा पार्ट, ठीक आहे. म्हणजे आपला जो मधला पार्टिशन होता तो सेपरेट झालेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे एक सेपरेट पॉकेट रेडी झालेलं आहे आणि हे दुसरं पण आपण नंतर अशा पद्धतीने हे पॉकेट सेपरेट होणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे अजून छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहे. तर हा गोणीचा कपडा घेतलेला आहे आपण 2.5x3.5 इंचाचा, तरी मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते. तर बघा याची रुंदी आहे 2.5 इंच आणि
लांबी आहे 3.5 इंच आणि याला पण आपल्याला सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाऊज पीसचा कपडा क्विल्टिंग करून घ्यायची. तर हे 2 पीस घेतलेले आहे मी 2.5 बाय 3.5 इंचाचे. तर चला मी यावरती अगोदर क्विल्टिंग करून घेते आणि मग दाखवते. तर बघा मैत्रिणी, असे 2.5 बाय 3.5 इंचाचे हे 2 पीस आपण क्विल्टिंग करून घेतलेले आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाऊज पीसचा कपडा. ठीक आहे, आता यानंतर इथे आपण हे पॉकेट स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती जी झिप राहिलेली आहे ती आपण स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, या साईडची पुन्हा एकदा सांगते, हा कपडा आपला राईट साईडने आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ही झिप राहिलेली होती ती स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित पकडायची आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ही झिप स्टिच करून घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित पकडून घेतलेलं आहे. आता यानंतर ही झिप ओपन करून आपण इथे पण दाब टिप देऊन घेणार आहोत. जर तुम्हाला रनर होता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेच पुन्हा मी जशी दाब टिप देते तशीच द्या, किंवा मग पूर्ण रनर बाहेर काढून पण तुम्ही याच्यावरती दाब टिप देऊन घेऊ शकता, काहीच हरकत नाही. निम्म्यापर्यंत आल्यावर दुसऱ्या साईडने रनर दुसऱ्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या झिपवरती पण आपण पुन्हा अशा प्रकारे दाब टिप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपली ही टॉप स्टिच देऊन झालेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राची झिप मी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण 2.5 बाय 3.5 इंचाचा कपडा घेतला होता त्याचा मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि ह्या पार्टचा पण आपण सेंटर काढून घेतलेला आहे. सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला साईडचा पॅटर्न स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर चला मी हे दोनही साईडचे पॅटर्न स्टिच करून घेते आणि हे दोनही स्टिच करून घेतल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला पुढे. तुम्ही हवं तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला डबल झिपरचं पाऊच म्हणा पॉकेट कसं बनवायचं ते दाखवत आहे. तसेच मी या अगोदर खूप सारे पाऊचचे व्हिडिओ पण दाखवलेले आहेत. स्लिंग बॅग आहे, ट्रॅव्हल बॅग आहे, प्रवासी बॅग, ओटीचा रुमाल, बटवा, खूप सारे युजफुल व्हिडिओ आहेत. तुम्ही जर नवीन असाल मैत्रिणींनो आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्की एकदा सर्च करा युट्यूबला वर्षा फॅशन तोरण, वर्षा फॅशन ब्लाऊज डिझाईन, वर्षा फॅशन साडी कव्हर किंवा वर्षा फॅशन पाऊच, वर्षा फॅशन स्कूल बॅग, बॅकपॅक. कालच्याच व्हिडिओमध्ये मी स्कूल बॅग दाखवलेली आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की चेकआउट करा. तर बघा अशा पद्धतीने मी हा साईडचा भाग पण बोलता बोलता तुमच्यासोबत स्टिच करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो एका साईडचा पार्ट आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे, सेम त्याच पद्धतीने आपण हा दुसरा पार्ट पण स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला मी हा पण पार्ट स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हे दोनही साईडने साईडचे जे पॅटर्न होते चौकोनी 2.5 बाय 3.5 इंचाचे ते स्टिच करून घेतलेले. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशा अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि मग यावरती स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ही झिप ओपन करून आपण आवाग राईट साईडला टर्न करून घेऊया. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला, कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मला पण कळतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत, तुम्हाला पण त्यातून शिकायला मिळत आहे आणि मी रोज नवीन नवीन आणि युजफुलच व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या उपयोगाचे असतील. बघा काल पण स्कूल बॅग दाखवली, त्या अगोदर टिफिन बॅग, ट्रॅव्हल बॅग, खूप सारे युजफुलच व्हिडिओ असतात ज्याचा तुम्ही एव्हरीडे यूज करू शकता, मल्टिपल यूज करू शकता. आणि हे पण बघा डबल झिपरचं मी पाऊच दाखवलेलं आहे, या अगोदर पण मी पाऊचचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे. मोबाईल पाऊच, पुन्हा पेन्सिल पाऊच, पण हे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत, म्हणजे छोटे छोटे तुकड्यांचा वापर करून आपण बनवलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने डबल झिपर पाऊच आपण इथे रेडी केलेला आहे आणि खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. त्याचबरोबर आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता, दोनही पॉकेट आपल्या अगदी मोठ्या स्पेसमध्ये आहेत. तुम्ही याच्यामध्ये पेन, पेन्सिल, इतर तुमचं काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर ते तुम्ही इथे ठेवू शकता. त्याचबरोबर हा साईडचा पार्ट पण बघू शकता, खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला ही डबल झिपर पॉकेटची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.